वसई पूर्व पश्चिमेला जोडणारा जुना पूल आहे तो सध्या रिक्षा चालकांनी व्यापलेला आहे आणि दिवसभर या रिक्षाच्या भला मोठ्या रांगा असं तुम्ही पाहू शकता. आणि गेल्या महिनाभरापासून अशा लांबच्या लांब रांगा ह्या चक्क ब्रिजच्या एका बाजूने असतात, त्यामुळे हा ब्रिजवरून जाणाऱ्या वाहनांना आणि त्याच दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय. कारण ही जी रिक्षा चालकांची लाईन जी आहे ही CNG भरण्यासाठी आहे. वसई पूर्वेला जो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे त्याला शासनाने जी आहे की CNGची परमिशन दिलेली आहे आणि CNG भरण्यासाठी त्याच्याकडे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ असते. वास्तविक पाहता इथे CNG भरण्यासाठी फक्त एकच नोझल आहे. जर हे नोझलची संख्या जर वाढवली तर ही लाईन कमी होऊ शकते. तर दुसरीकडे हा जो बाचाच बाजूला जो नवीन ब्रिज आहे त्यावर याआधी देखील 3 ते 4 वेळा अपघात झाला होता, अनेकांचे जीव गेले होते. आणि अशा प्रकारे जर रिक्षा उभ्या राहिल्या रॉंग साईडने तर वाहन चालक देखील संभ्रमून जातात. वरून या जुन्या ब्रिजवरून आला तर ही लाईन जर पाहिली तर गाडी चालवताना तुम्ही गांगरून जातात आणि त्याच्या समोरून देखील बाईकवाले किंवा तुमचे मोटरसायकलवाले किंवा मोठे फोर व्हीलरवाले येत असतात. वास्तविक पाहता ब्रिजवर अशा प्रकारची लाईन लावणं हे चुकीचं आहे. सर्वसामान्यांसाठी आहे, गाड्यांसाठी आहे, परंतु असं असलं तरी वाहतूक पोलीस याच्यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत नाही. वास्तविक पाहता हे पेट्रोल पंप चालकाचं काम आहे की जेणेकरून लाईन कशी कमी होईल किंवा लाईनचं डायव्हर्शन कुठून करता येईल. जर रिक्षा चालकांचं असं म्हणणं आहे जर नोझलची संख्या वाढवली तर ही लाईन कमी होऊ शकते, परंतु तो सर्वसामान्यांना त्रास होणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही रिक्षा चालक आहे, त्या कशी होईल अभि आपको गॅससाठी जाम आम्हाला त्रास आहे. इथे 4-4 तास लाईन लावावं लागते तरी आम्हाला भेटत नाही. तिथे नंबरावर गेल्यानंतर गॅस संपतो, परत आम्हाला परत जावं लागतो. त्याच्यावर मालकाचं काय म्हणणं आहे? मालकाचं म्हणणं हेच आहे की गाडी वाढून भेटली पाहिजे आम्हाला आणि ते टायमिंग ठेवलंय 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि पंप 10 वाजेपर्यंत कमीत कमी चालू ठेवला. फक्त 6 वाजेपर्यंत पंप चालू आहे. आम्हाला एवढा त्रास आहे, 4-4 तास लाईन लावायचा आम्ही धंदा कधी करायचा? रिक्षा चालकांच्या देखील तेवढा भावना आहे की 4 तास लाईन लावणार. क्या बताना चाहेंगे आप इस CNG आया एक फायदे वाली चीज रिक्षा बनवते हैं, लेकिन क्या मुसीबत आपको सहनी पड़ रही है? अभी सर मुसीबत ये पड़ रही है, अभी मुसीबत ये पड़ रही है कि हम लोग आते हैं लाइन लगाते हैं यहाँ तो पता लगे कि गैस नहीं आई, गाड़ी नहीं आई, तो हम लोग 2-4 घंटा यहाँ लाइन लगा खड़े रहते हैं. उसके बाद हम लोगों को फिर दूसरा पंप देखना पड़ता है. साइन मारते जो नाला सुपाड़ा में जितनी पंप हैं सब पे गाड़ियाँ लगी रहती हैं, लेकिन गाड़ी वहाँ आती नहीं है गैस की. हम लोग अभी जाते हैं पंपिंग की तरफ. तुम्ही काय सांगाल वसई विरार परिसर किती CNG चे पंप आहेत आणि मग त्याच्यामुळे एका पंपवर एवढा लोड येतोय? वसई विरार शहरमध्ये कमीत कमी 4 पंप आहेत. आता एक वसई ईस्ट, वसई फाटा 2, 4 आहेत. 4 पंप आहेत, म्हणजे टायमिंग नाही आहे. सकाळला 6 चालू केला, 7 बंद करतात. ते कमीत कमी जर 11 जर असेल ते रांग सकाळी दिसणार नाही तुम्हाला, कारण हे लोक 12 घंटे चालवतात 8 तास. याबाबत तुम्ही काय पत्रव्यवहार केलेला आहे? पंप मालकाशी काय बोलणी केलेली आहेत का युनियननी? नाही केलेलं आहेत, पण ते टायमिंग सांगतो ना तो टायमापर्यंत अडकत माणसं नाहीये. खरोखरच की रिक्षा चालकांचे सध्या मोठ्या प्रमाणावर हाले 4-4 तास CNG साठी लाईन लावायचे, परंतु हे 4 ही लाईन थेट आहे पंचवटी हॉटेल क्रॉस करून विशाल नगर पर्यंत ही लाईन जात असते. परंतु ही लाईन ब्रिजवर लावणं कितपर्यंत योग्य आहे हे लाईन ऍडजस्ट करणं किंवा लाईन डायव्हर्ट करणं हे पंप मालकाचं काम आहे. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी देखील डोळे बंद करून त्यांना हा ब्रिज कदाचित दिसत नसावा यांच्यावर कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही, किंवा पेट्रोल पंप चालकावर कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर दबाव नाही का त्याने काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिकडे CNG भरा किंवा भरू नका, आम्हाला काही नाही, परंतु जाणे येण्यासाठी हा ब्रिज मोकळा ठेवा. कारण जुना ब्रिज जर आपण वर गेल्यानंतर ऑलरेडी छोटा आहे आणि हा वन वे जरी असला तरी याच्यावर दोन्ही साइडून वाहनं येत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो, त्यामुळे ही लाईन लवकरात लवकर हटवावी अशी वाहन चालकांची मागणी आहे. आता यावर वाहतूक पोलीस काय करतात ते आपण पाहणार आहोत. एक्सपिरियन्ससाठी अनिल पटेलसोबत प्रवीण नलावडे.